बुलडाणा जिल्ह्यातल्या डोंगर खंडाळा गावात 65 वर्षीय व्यक्तीवर अस्वलानं हल्ला केला. धरू जाधव असं या व्यक्तीचं नाव असून ते शेतात काम करत असताना त्यांच्यावर हा हल्ला झालाय. या गावाला लागूनच ज्ञानगंगा अभयारण्य आहे. या जंगलात बिबट्या आणि अस्वलांचा वावर असतो. हे वन्यजीव अनेकदा अभयारण्यालगतच्या शेतांकडेही मोर्चा बळवतात. धरू जाधव हे दुपारी काम करत असताना त्यांना शेतात अस्वल दिसलं. त्यांनी अस्वलाला हकलण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पिसाळलेल्या अस्वलानं त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना तातडीनं सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान जिल्हा वन अधिकारी BT भगत यांनी तात्काळ रुग्णालयात येऊन चौकशी केली. तसंच वनपरिक्षेत्र अधिकारी यांना वारंवार होणाऱ्या अशा घटनांची गंभीरतेनं याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेत. डोंगर खंडाळा, डोंगर शिवली, केळवण, करवण ह्या भागामध्ये जे काही अस्वलीचा प्रादुर्भाव आहे त्याच्या बंदोबस्तासाठी आम्ही डोंगर खंडाळा येथे आम्ही आमचा कॅम्प लावलेला आहे आणि 24 तास आमचे वनरक्षक, वनपाल आणि वनमजूर हे तिथे सतत गस्तीवरती असतात. म्हणजे लोकांना सावधान करतात आणि जिथे कुठे असं जर वाटलं तर लगेच लोक तिथं आमचे पोचतात, त्यांना मदत देतात, गाडीनं पोहोचवून देतात आणि त्यांच्याकडे जर वेळ आली तर त्याला ट्रँक्युलाइज किंवा बेशुद्ध करायचं असेल तर आमच्याकडे तिथे रायफल पण ठेवलेली आहे, औषध पण ठेवलेले आहे, ती योग्यवेळी ते काळजी घेऊन घेतात. आणि त्या गावामध्ये सतत आमची खाणी लोकांना सांगण्याचं काम आहे की बा तुम्ही जंगलात जाताना एकटे जाऊ नका, सकाळी जाऊ नका, संध्याकाळी जाऊ नका, जाताना ग्रुपमध्ये जा, सांभाळून द्या, असे आम्ही सगळी प्रिकॉशन घेतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.